अनधिक अतिक्रमण जे असेल ते ते अतिक्रमण कुठलेही असू द्या ते शासनाच्या माध्यमातून काढलं जातं। महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या लढ्याला अखेर या वर्षीच्या शिवप्रताप दिनी आले यश। अफजल खानच्या कबरीचे उदातीकरण केलेले बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करण्यास शिंदे फडणवीस सरकारच्या धडाकेबाज निर्णयामुळे सुरुवात। शिवप्रताप दिन 10 नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला प्रतापगडसह आसपासच्या गडावर येणा जाण्याच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। महाबळेश्वर रस्त्यावरून कोणालाही पोलीस प्रशासनाकडून गडाकडे सोडले जात नाही। अफजलची कबर सभोवतालचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सातारा जिल्हा प्रशासनाकडून अंमलात आणला जात आहे। ही बातमी महाराष्ट्रभर शिवभक्तांमध्ये पसरली व शिवभक्तांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे। महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या लढ्याला अखेर या वर्षीच्या शिवप्रताप दिनी आले यश। अफजल खानच्या कबरीचे उदातीकरण केलेले बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करण्यास शिंदे फडणवीस सरकारच्या धडाकेबाज निर्णयामुळे सुरुवात। महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या लढ्याला अखेर या वर्षीच्या शिवप्रताप दिनी आले यश। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज। हे जे अनधिकृत अतिक्रमण जे असेल ते ते अतिक्रमण कुठलेही असू द्या ते शासनाच्या माध्यमातून काढलं जातं। झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।